अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काल झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर म्हणून आज जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। तर पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले। सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं, भगिनींचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करतो। इकडं उन्हात तुम्हाला सर्वांना त्रास दिला, तरी तुम्ही एका निरोपावरती या ठिकाणी उपस्थित राहिलात, यावर धन्यवाद देतो। पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण असं, 4-5 दिवसापूर्वी आमचे नेते आदरणीय संजयदा गरुड यांनी या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यासोबत मीटिंग लावून जामनेर तालुक्यासाठी अर्थसंकल्पामध्ये जी बरीचशी कामं अगोदर मंजूर होती त्या कामावरती निधी नव्हता, त्या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करून त्या कामावरती निधी उपलब्ध करून देण्यास या ठिकाणी सांगितल्यानंतर तशा बातम्या या ठिकाणी सर्व वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या। त्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांतभाऊ पाटील बावीसकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रेय घेते असा त्यांनी कांगावा केला। त्यांना मी सांगू इच्छितो की एखाद्या कामाचं प्रशासकीय मान्यता घेणं आणि त्या कामावरती निधी उपलब्ध करून देणं ह्या दोघं वेगवेगळ्या गोष्टी आहेत। अनेक कामांना प्रशासकीय मान्यता मिळते, परंतु त्या कामावरती निधी उपलब्ध होतोच असंही नाही। खऱ्या अर्थानं जर कामाचं श्रेय घ्यायचं असेल तर आपण त्या ठिकाणी मंत्री असेल, आमदार असतील, पक्षाचे नेते असतील, यांनी त्या कामावरती आपली ताकद लावून मंत्रालयात बसून जर आपण त्या कामावरती निधी टाकून घेतला तरच ती कामं पूर्णत्वास येतात, हे मी तालुका अध्यक्षांना सांगू इच्छितो। दुसरा विषय असा की जरी त्यांनी म्हटलं की 2017-18 या कामाच्या प्रशासकीय मान्यता मिळाल्या होत्या, पण जरी 2018 प्रशासकीय मान्यता मिळाली, माननीय गिरीशभाऊ महाजन हे जलसंपदा मंत्री होते, जलसंपदा मंत्री असताना स्वतः त्या खात्याचे मालक होते, स्वतः तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या, मग तुम्ही एवढे मोठे कामं मंजूर करून घेतली, मग तिच्यावर तुम्ही निधी का उपलब्ध केला नाही? 2018 आज 2021 आहे, जर तुम्ही त्वरित निधी उपलब्ध करून दिला असता तर ती कामं आज कधीचीच पूर्ण झाली असती। परंतु ती कामं काही ठेकेदारांनी सुरुवात केली, काहींनी सुरुवातच केली नाही, काहींची अर्धवट राहिली। आदरणीय दादा आमचे नेते आदरणीय संजय दादांना त्या भागातल्या परिसरातील लोकांनी विनंती केली की दादा ही जुनी कामं पेंडिंग पडलेली आहेत, ही कामं जर पैसे नाही मिळाले तर ही कामं पूर्ण होणार नाही, तुम्ही या ठिकाणी आदरणीय जयंतभाई साहेबांना सांगा आणि याच्यावरती त्वरित निधी उपलब्ध करून द्यायला सांगितल्यानंतर दादांनी तशी त्या सर्व लोकांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय जयंतभाई साहेबांना विनंती केली की आमच्या तालुक्यातली हे महत्त्वाची कामं आहेत, या कामावरती साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी त्वरित येत्या अर्थसंकल्पामध्ये निधी उपलब्ध झाला। त्याच्यामुळे श्रेय घेण्याचा प्रश्न येत नाही आणि ती आम्हाला सवय पण नाही। सवय कुणाला आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे। सर, सन 2019-20 आणि 20-21 हा जो आपण कालखंड बघितला अर्थसंकल्पातला, तो माझ्याकडे या ठिकाणी तुम्ही सर्व बघू शकता। 19-20 यामध्ये या कामावरती कुठल्याच प्रकारे पैसे टाकलेले नाही। जर पैसे टाकले असते तर कामं झाली असती, तुम्ही एवढे स्वतः मंत्री असून सुद्धा तुम्ही या कामात पैसे टाकू शकले नाही, ही आपलं जे पाप आहे हे लपवण्यासाठी तुम्ही आदरणीय दादांच्या विरोधात या ठिकाणी स्टेटमेंट देत आहेत आणि गवगवा करतायत, या गोष्टीचा या ठिकाणी मी निषेध नोंदतो।
दुसरा विषय सांगू इच्छितो की कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगल्याशिवाय राहत नाही. आदरणीय दादांनी ते आमचे नेते आहेत, त्यांनी त्यांचं वजन वापरून या ठिकाणी निधी टाकायला लावला. ही वस्तुस्थिती आहे, हे कोणी लपू शकत नाही. त्यांच्या प्रयत्नामुळेच ते काम आज पूर्ण होणार आहे हे मी तालुका अध्यक्षांना या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरा विषय असा की आमदार साहेबांचं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, निवडणूक आली की नारळ फोडायचं, उद्घाटन करायचं, त्याला प्रशासकीय मान्यता आहे नाही आहे, लोकांना आश्वासनं द्यायची, लोकांना सांगायचं हे काम नाही झालं तर मला निवडून देऊ नका, एवढ्यापर्यंत मदत जाते. आणि त्या कामं अक्षरशः कुठल्या प्रकारचे मंजूर होत नाही अशी तालुक्यात आपला चांगला अनुभव आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो, मागेच आपल्या जामनेर तालुक्याचं गोंदेगाव आणि लिहा या पाझर तलावाचं भूमिपूजन माननीय गिरीशभाऊ महाजन यांनी केलं होतं. भाऊ त्या टायमाला मंत्री होते, त्यांच्याच खात्याचं काम होतं. निवडणुका जवळ आली, भाऊनं उद्घाटन केलं, फक्त प्रशासकीय मान्यता मिळवली. परंतु कुठल्याही कामाचं जर तुम्हाला धरणाचं काम करायचं असेल तर शेतकऱ्यांना तुम्हाला चारची नोटीस द्यावी लागते. चारची नोटीस दिल्यानंतर ती जमीन अधिग्रहित केल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे उपलब्ध होतात. परंतु तसं न करता कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला चारची नोटीस दिली नाही आणि डायरेक्ट बुलडोजर फिरून त्या शेतकऱ्याची जमीन जमीनदोस्त केली. आज परिस्थिती अशी आहे की त्या शेतकऱ्यांना अक्षरशः त्या जमीन त्यांना पेरताही येत नाही आणि त्यांना मोबदलाही मिळाला नाही. शेतकरी त्यांच्याकडे उंबरठे झिजवत आहे परंतु तरी त्यांना न्याय मिळत नाही. ही सवय आम्हाला नाही. मंजूर काम असेल तरच आम्ही जे कामासाठी प्रयत्न केला त्याच कामाचा आम्ही या ठिकाणी प्रसिद्धी देणार आहोत. त्यामुळे आम्हाला खोटे कामं करायची आम्हाला सवय नाही. चंद्रभाऊंना सांगू इच्छितो की तुमच्या भाऊंना नेहमी सवय येते, उद्घाटन करायचं, नारळ फोडायचं, गाडीत पोत्याचं नारळ ठेवायचं, निवडणूक आली की लोकांना आश्वासनं द्यायची. जर तुमचं एवढं मोठं काम आहे तुम्ही स्वतःला म्हणतात, मग हे असं काम करायची आवश्यकता काय? भाऊ जलसंपदा मंत्री होते, जलसंपदा मंत्री असताना भाऊने पाटबंधाऱ्याच्या खात्याचा किती निधी आणला हेही त्यांनी पत्रावर लिहून सांगावं. किती धरणाची उंची वाढवली हे सुद्धा त्यांनी सांगावं. किती शेतकऱ्यांना पाटाच्या चारीमार्फत किती शेतकऱ्यांना पाणी पुरवलं हे त्यांनी सांगावं. मागच्या वर्षी कापूसवाडी धरणाच्या संदर्भात जो पाट झालेला आहे त्या पाटानिमित्तानं त्या शेतकऱ्यांनी राजनी असेल बेटावत असेल जेवढंच गाव असेल या शेतकऱ्यांनी आम्हाला मागणी केली की आम्हाला पाणी पुरवठा झाला पाहिजे, धरणातून पाणी सुटलं पाहिजे. संबंधी आदरणीय आमच्या संजय गरुड यांना सांगितलं. मी स्वतः नाथाबूंनाही फोन केला, नाथाबूंनी कार्यकारी अभियंत्याशी बोलून पाणी सोडण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांना घेऊन मी स्वतः त्या ठिकाणी त्या पाटाच्या पद्धतीत कसं पाणी सुटत नाही काय अडचणी हे बघायला गेलो. अक्षरशः बघितलं तर ते जो पाट झालेला आहे त्या पाटाला कुठल्याही पद्धतीने पाणी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती त्या पाटाची आज आहे. काय केलं भाऊ तुम्ही? तुम्ही जलसंपदा मंत्री होते, तुम्ही जर पाणी जाऊ शकत नव्हतं तुम्ही पाईपलाईनच्या सहाय्याने पाणी नेऊ शकले असते. पण तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक ठोस काम तुम्ही या ठिकाणी या 5 वर्षात केलं नाही. स्वतःचं पाप दाखवण्यासाठी दुसऱ्याने जर एखादी काम केलं ते तुम्हाला सहन होते, तुमच्या डोळ्यात खुपतं. त्यामुळे लोक आता यांच्या यात भूलतापणा बळी पडणार नाही हे सांगण्यासाठी या ठिकाणी आज मी पत्रा परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. दुसरा विषय असा, आमचे नेते आदरणीय संजय गरुड यांनी शेतकऱ्यांचा मोबदला त्यांच्या जमिनी धरणात गेलेले आहेत. अनेक 5 वर्षापासून शेतकरी गिरीभाऊंकडे गेले, गिरीभाऊंना सांगितलं बाबा आमच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे. अक्षरशः ते लोक थकून गेलेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांना या जमीन गेल्यानंतर त्यांना लाभ मिळाला नाही. त्यानंतर आमचं सरकार आलं. आमचं सरकार आल्यानंतर सर्व शेतकरी दादांना भेटले आणि आता येत्या अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ 70 ते 80 कोटी रुपये या जामनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्ही काय केलं 5 वर्षामध्ये? स्वतः तुम्ही त्या खात्याचे मालक होता, स्वतः चाव्या तुमच्याजवळ होत्या, तरी तुम्ही जामनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचा तुम्ही लाभ मिळून दिला नाही. लाभ मिळवला तुम्ही, कुणासाठी मिळवला? माननीय गिरीशभाऊ महाजन यांनी स्वतःच्या जमिनीचा 10 कोटी 34 लाख रुपये भाऊनी या ठिकाणी लाभ मिळवून घेतला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं. कुठला प्रकार आहे हा? जनतेला याचा कळत नाही का? जनता आता एवढी दूधखुडी आहेत का? जनतेला कळून चुकलेलं आहे. भाऊ तुमचं फक्त स्वार्थी काम आहे. चंदू भाऊंना सांगू इच्छितो की तुम्ही जरा अभ्यास करा,
आणि अभ्यास करून बोलत चला. प्रशासकीय मान्यता म्हणजे सर्वस्व नाही, अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणे गरजेचे असते, तरच ते काम पूर्ण येतं हे सांगण्यासाठी या ठिकाणी आज ही पत्रकाशी आयोजित केलेली आहे. एवढ्या ठिकाणी बोलतो, धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.